एनसीपी के नेता और पूर्व मंत्री जितेंद्र आवाड द्वारा धर्मवीर आनंद दिघे को लेकर दिए गए एक बयान से ठाणे जिले में राजनीति गरमाने की संभावना है। डोंबिवली शिवसेना शाखा ने पत्रकार परिषद के माध्यम से जितेंद्र आवाड के बयान का विरोध किया है। दरअसल कल एक कार्यक्रम के दौरान जितेंद्र आवाड ने कहा कि शिवसेना के नेता धर्मवीर आनंद दिघे जब टाडा एक्ट के तहत जेल में बंद थे तब शरद पवार की वजह से उन्हें जेल से बाहर निकाला गया था। आवाड के इस बयान से शिवसेना शिंदे गुट में भारी नाराजगी है। डोंबिवली शिवसेना शाखा में पत्रकार परिषद लेकर शिवसेना ने आवाड के बयान पर विरोध जताया। पत्रकार परिषद में शहर प्रमुख राजेश मोरे, उप जिला प्रमुख राजेश कदम, कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख महेश पाटिल, नकुल गायकर, पंडेनाथ पाटिल आदि शिवसेना के कार्यकर्ता उपस्थित थे। इस दौरान राजेश मोरे ने कहा कि आनंद दिघे धर्मवीर थे, उनकी नस नस में हिंदुत्व था। आनंद दिघे किसी के आगे झुकते नहीं थे। उनके बारे में बोलने का जितेंद्र आवाड को अधिकार नहीं है। उन्होंने आगे कहा कि जितेंद्र आवाड विकास और जनता की समस्याओं को छोड़कर विवादित बयान देते रहते हैं। अगर आवाड इसी तरह बयानबाजी करते रहे तो उनके खिलाफ सड़कों पर उतरकर शिवसेना आंदोलन करेगी, ऐसी चेतावनी राजेश मोरे ने दी। माझ्या मतानुसार महाराष्ट्र फक्त यांना दुसरे कुठले प्रश्न राहिलेलेच नाही आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करायची आणि लोकांची दिशाभूल करायची। मौलासनगरला सिंधी समाज असेल, आपले ठाण्याचे धर्मवीर आनंदीगे साहेब असतील। कालच्या त्यांच्या वक्तव्यावर की धर्मवीर आनंदीगेना सोडवण्याचं काम पवार साहेबांनी केलं व तुमची त्यांचं नाव घ्यायची ते लायकी आहे का? ते धर्मवीर आहेत, त्यांनी नसानसात त्यांच्या नसानसात हिंदुत्व भरलेलं आहे आणि ते धर्मवीर आनंदीगे साहेबांबद्दल बोलता हेच मोठं दुःख आहे। ज्यांनी यांना शिक्षण खात्यामध्ये घेऊन गेलं समितीमध्ये आणि त्यांच्याबद्दल हे बोलतात मी म्हणजे नाव न घेता फक्त आनंदीगे व तुमची लायकी याच्यावर न कळते। फक्त महाराष्ट्रात काही ते बोलायचं कुठल्या विकासाबद्दल बोलायचं नाही, कुठल्या कामाबद्दल बोलायचं नाही, ते हिंदुत्वाबद्दल बोलायचं आहे, ते दुसऱ्या समाजाबद्दल बोलायचं आहे, एवढं ज्यांना काम राहिलेलं आहे यातला दुसऱ्याकडे काम राहिलेलं नाही। जर अशाच प्रकारे त्यांनी जर वक्तव्य केलं तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि यांच्या विरोधात जनआंदोलन छेडावं लागेल, एवढं आम्ही इकडनं त्यांना जाहीर आवाहन करतो आहे। मी उदासाहेब ठाकरे यांच्याही सेनेला मी आवाहन करतो की जर तुम्हाला तुम्ही त्यांच्या मांडीला मांडीला होऊन बसता ना, ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे साहेब दिघे कुठे आनंद दिघे साहेबांच्या कुटीरमध्ये जातात, त्यांचं दर्शन घेतात की आमची सेना कोणी वाढवली तर दिघे साहेबांनी वाढवली। मग दिघे साहेबांबद्दल जर असे बोलत असतील तर मग याचा अर्थ असं झाला की राजन विचारे साहेबांचा मी त्याला सपोर्ट आहे आणि तसं त्यांनी डिक्लेअर करावं की जितेंद्र आवाड जे बोलले ते बरोबर बोललेले आहेत, चुकीचे काही बोलले नाही। जे बालासाहेबांनाही अटक केलेल्या माणसाला मातृश्री जेवायला नेलं तेही योग्य आहे असं जर वाटत असेल ते तसं जाहीर करावं। मग आमच्याप्रमाणे आम्ही शिवसेना स्टाईलने काय करतो ते करूया।